सुरक्षेच्या कारणास्तव टाटा पॉवर कंपनीने बंद केलेला वलवण धरण परिसर व उद्यान नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी नगराध्यक्ष सुरेखा जाधव तसेच उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे. या संदर्भात मावळवार्ताशी बोलताना उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी म्हणाले, 26 अकराच्या ताजवर हल्ल्या झाल्यानंतर वलवण डॅम देखील सुरक्षा वाढवावी असं पोलिसांनी सांगितलं होतं, पण त्याचा विपरीत परिणाम करून त्यांनी वलवण डॅम हे जनतेसाठी बंद केले. गेले 7-8 वर्ष ते वलवण डॅम लोकांसाठी बंद केलेलं आहे, त्यामुळं इथं पर्यटकांची संख्या घटत चाललेली आहे. त्यामुळं मी टाटाला आम्ही पत्र लिहिलं आहे की ही वलवण डॅम लोकांसाठी त्वरित उघडं करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू.